विनोदाचं बादशाह आणि तमाशा सम्राट काळूबाळू जोडगोळीमधले बाळू यांचं सांगली जिल्ह्यातल्या मिरजमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. त्यांचं खरं नाव अंकुश संभाजी खाडे असं होतं, मात्र ते बाळू या नावानंच प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्यानं पारंपरिक तमाशा क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. काळूबाळू या जुळ्या भावांमधल्या काळू यांचं 2011 निधन झालं. बाळू यांनी आयुष्यभर मनोरंजनातून लोकप्रबोधनाचं काम केलं. मराठी चित्रपटांच्या सुवर्णकाळातही काळूबाळूचे प्रयोग हाऊसफुल चालले. भोपाळ, हरियाणा, दिल्ली, कोलकाता अशा अनेक ठिकाणी आणि अनेक राज्यात त्यांचे विक्रमी प्रयोग झाले. सांगली जिल्ह्यातलं कौलापूर हे काळूबाळू यांचं गाव. तमाशा कलावंतांच्या या घराण्याला 150 वर्षांची परंपरा. आयुष्यभर तमाशा कला अजरामर करणारे काळूबाळू या जुळ्या भावांमधल्या बाळू यांनी तमाशा या कलेसाठी आयुष्य वेचलेल्या या दिग्गज कलाकाराला उतारवयात उपेक्षेचं जीवन जगावं लागलं. वृद्धपणामुळे त्यांना काम करता येत नव्हतं, त्यामुळे त्यांची मुलं रामचंद्र आणि श्यामराव यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवली होती. मात्र जुन्या काळातल्या ज्यांनी काळूबाळूचा तमाशा पाहिला आहे त्यांना काळूबाळूचा करिश्मा काय होता हे अगदी चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देश गाजवलेली काळूबाळूची ही जोडी. या जोडगोळीमधला बाळू आज आपल्यामध्ये नाही आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत अंकुश खाडे म्हणजेच बाळू यांचं निधन झालंय. औषध घेतलं का? औषध घेतल्यापासून औषध घेतल्यापासून अरे औषध घेतल्या बरोबर यानं प्राण सोडला म्हणजे मेला तो मेला खला खला म्हणतो काय मग कसं म्हणतो मी दोघे दरबारात भरती झालो तेव्हापासून एकमेकाला सोडून कधी कुठे गेलं ना प्रेम होत कुठे जायचं झालं तरी आम्ही दोघ बरोबर जातो आम्ही ड्युटीवर निघालो तरी आम्ही दो काळू आणि बाळू या दोघीही जोडगोळी विनोदाची जोडगोळी हे जुळे भाऊ आणि त्यांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं. त्यांच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे सहजता आणि त्या दोघांमधलं साम्य. त्यांच्या चष्म्याच्या काचांपासून चष्म्याच्या काडीपासून तो भुवयात पिकलेले भुवया पिकलेले केस नंतर हातावरचं म्हणजे मनगटावरचं घड्याळ आणि पायातली चप्पल सगळ्या संदर्भात त्यांचं साम्य असायचं आणि साम्य असलेली ही जी जोडगोळी होती त्यांच्या विनोदाचं वैशिष्ट्य म्हणजे की त्यांनी सर्व वगनाट्यांमध्ये पोलिसाचं किंवा चौकीदाराची अशी कामं केलेली असायची आणि त्यांच्या विनोदामध्ये एक सहजता होती. अश्लीलता नसायची. त्यांचा विनोद हा सहज सुंदर खळखळून हसवणारा असायचा. कमरेखालचा विनोद कधी काळूबाळूंनी केला नाही आणि अंगविक्षेप त्यांनी फारसे केले नाही तर त्यांच्या विनोदामध्ये एक सहजता होती, प्रसन्नता होती आणि त्यांचा जहरी प्याला, राजा हरिश्चंद्र, चंद्रमोहन, झेंडा फडकला क्रांतीचा अशी अनेक वगनाट्ये गाजलेली आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.